अजित पवारांची स्तुती, विरोधकांना पोटदुखी, अमित शहांनी केलेल्या कौतुकाचं राजकारण, असंच कौतुक 2024 पर्यंत ठेवा राऊतांचा टोला। तुमच्या काय पोटात दुखतं? अजित दादांचा ठोसा। दादा, बहुत समय के बाद आप सही जगह पर बैठे हो। यही जगह सही थी मगर बहुत देर कर दी आपने। माननीय अमित भाई गुजरात से आते हैं मगर अधिक प्रेम महाराष्ट्र से रखते हैं। वो महाराष्ट्र के दामाद हैं और मानो या न मानो, हर दामाद जी को ससुराल से थोड़ा ज्यादा प्रेम हो ही जाता है। पुण्यातील सहकारी विभागाच्या कार्यक्रमातील अजित पवार आणि अमित शहांनी एकमेकांची केलेली ही स्तुती। आधी अजित पवारांनी मोदी शहांचं मोठेपण सांगितलं आणि त्यानंतर अमित शहांनी थेटपणे अजित पवारांचं महायुतीत स्वागत करत कौतुक केलं। पण आता या कौतुकावर महाविकास आघाडीनं टोलेबाजी सुरू केली आहे। असेच कौतुकाचे सोहळे आणि प्रेम 2024 पर्यंत कायम ठेवा असं म्हणत संजय राऊतांनी अमित शहांनी अजित पवारांच्या केलेल्या कौतुकावर चिमटे काढले आहेत। 2024 पर्यंत सुद्धा कौतुक कायम ठेवा, दादा योग्य जागी आहेत असं ते म्हणाले, हे 2024 नंतर सुद्धा बोला, दादा नक्की कुठे आहेत। या राज्याचं आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे योग्य आणि अयोग्य काय याच्या व्याख्या आता कोणी ठरवू नयेत। कालपरान जे भ्रष्टाचारी होते, नॅचरल करप्ट पार्टी, 70,000 कोटी का सिंचन घोटाला, उस सिंचन घोटाले के नेता अजित पवार, ये अमित शाह जी और मोदी जी बोल रहे थे, आज योग्य जागी आले। शहा अजित पवारांमधल्या ट्यूनिंगवर संजय राऊतांनी चिमटे काढल्यानंतर अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्ही कौतुक केलं तर तुमच्या पोटात का दुखलं असा पलटवार अजित पवारांनी केलाय। तुम्हाला काय वाईट वाटतं कौतुक? मला तरी नरेंद्र मोदींच्या सारखा एक मजबूत नेता देशाला जे मिळालेले आहे त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय मला आता दिसत नाही। काही जण माझ्यावर टीका करतात, अजित पवार मागं तुम्ही असं बोलत होता आता असं बोलता। माणसाचं अनुभवातनं वेगवेगळी मतं होऊ शकतात। खरं तर राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही। अवघ्या 6 महिन्यापूर्वी विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी सत्तेत सहभागी होत त्यांचं पूर्वीचं अर्थमंत्रीपद मिळवलं। जो पक्ष त्यांना भ्रष्टाचारी म्हणत होता तोच पक्ष आता त्यांची स्तुती करतोय। पण या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये पूर्वीचे मित्र असलेले राऊत आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे नवनव्या राजकीय मैत्री आणि दुश्मनीत पुढे काय ऐकायला मिळेल आणि पाहायला मिळेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।